गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पाठात आपण ॲचे स्वर चिन्ह याचा अभ्यास केला आहे. तर त्याच्या आधी आपण एचे स्वर चिन्ह एडका याचे स्वर चिन्ह पाहिले होते. तर आजच्या पाठाला आपण ऐ ऐरण ऐ ऐरण याचे स्वर चिन्ह पाहणार आहोत. तर जेव्हा आपण एडकाचे स्वर चिन्ह पाहिलं होतं तेव्हा काय पाहिलं होतं, ही अशी एक मात्रा पाहिली होती. ती मात्रा किती आहे रे, एक आहे. एचे एडकाचे स्वर चिन्ह म्हणजे एक मात्रा. आणि ऐ ऐरणचे स्वर चिन्ह म्हणजे काय, त्या अक्षराला काय करायचं आहे, अशा दोन मात्रा द्यायच्या आहे. किती मात्रा द्यायच्या आहे, दोन मात्रा. म्हणजे हे काय आहे, ऐ ऐरण याचे स्वर चिन्ह आहे. ऐ ऐरण याचे स्वर चिन्ह कसे आहे, दोन मात्रा. तर चला मी कते नियमूळाक्षरांचं लेखन करून घेतलं आहे, त्याला आपण ऐ ऐरण म्हणजे दोन मात्रा देऊया. प्रत्येक अक्षराला ह्या अशा प्रकारे दोन मात्रा द्यायच्या आहेत. देताना मी बघा एका साईडनी दिलेला आहे, एक इकडे एक तिकडे अशी दिलेली नाही. अशा प्रकारे प्रत्येक अक्षराला ही ऐ ऐरण म्हणजे दोन मात्रा द्यायच्या आहेत. पहिल्यांदा तुम्ही असं क ते ञ मूळाक्षराचं लेखन करून घ्यायचं आणि नंतर अशा या मात्रा दिल्या तरीही चालतील. तर आता आपण प्रत्येक अक्षराला ह्या ऐ ऐरणचं स्वरचिन्ह म्हणजे दोन मात्रा दिलेल्या आहेत, मग त्याचा उच्चार कसा करायचा हे पाहूया. मी बोलणार आहे, माझ्या मागून सर्वांनी बोलायचं आहे. कै खै गै घै चै छै जय झै टै ठै डै थै नै तै थै दै धै नै बै भै मै यै रै लै वै शै शै सै है रै शै ञै. अशा प्रकारे आपण प्रत्येक अक्षराला ए ऐरण ऐ ऐरण याचे स्वरचिन्ह कसे द्यायचं ते पाहिलं, त्याचा उच्चार कसा करायचा ते पाहिलं. तर तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 36 वरती मराठीचं जे तुमचं पाठ्यपुस्तक आहे त्या पुस्तकाच्या पान नंबर 36 वरती काही शब्द दिलेले आहेत, त्याचं मी वाचन करणार आहे. तुम्ही माझ्या मागून बोलायचे आहे. कैद गैर पैज कैरी मैदा चैन भैरू सैनिक बैलगाडी वैतरणा हैरान पैठण कैलास बैठक तैनात कैदखाना. तर आपण आता शब्द पाहिले, तर ह्या तुम्ही मुळाक्षरांचं लेखन करून झालं की यातील कोणत्याही 10 शब्दांचं सुंदर हस्ताक्षरात वहीत लेखन करायचं आहे, त्यावरच आधारित पाठ दिलेला आहे. चला तर आपण पाठाचं वाचन करूया.
या कैरी खाऊ या, आई पैसे आनी थैली दे, चला शैला भैरव आपण बाजारातून कैऱ्या आणूया। आईने कैरी धुतली का आपली आणि तिला तिखट मीठ लावले। शैला भैरव कैरी खाऊ लागले। वा वा कैरी खाताना मजा आली। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठाला आपण ऐ ऐरणचे स्वरचिन्ह म्हणजे कसे असते, प्रत्येक अक्षराला ते स्वरचिन्ह कसे लावायचे, त्यानंतर त्याचा उच्चार कसा होतो हे पाहिलं, त्याचप्रमाणे स्वरचि या दोन मात्रावरून येणारे शब्द पाहिले। तर या आज आपण याचा अभ्यास केलेला आहे, याचा पुढचा पाठ आपण उद्या अभ्यासूया। धन्यवाद।